अशा गोष्टी होतात. या चुकीच्या गोष्टी आहेत. उमेदवारांनी दिलं नाही पाहिजे आणि शिक्षकांनी ते घेतलं नाही. अनेक ठिकाणी होळी पण झाली, अनेक ठिकाणी नाकारण्यात आलं. माझ्याकडे तर तेवढं देण्याची हिंमत कोणी केली नाही, फोन सुद्धा नाही. पण माझ्या कानावर जे पडलं ते खूप चुकीचं आहे की हे देणं ते देणं पाकिटं देणं. कारण की शिक्षक हा पवित्र मानला जातो, शिक्षकी पैसा हा पवित्र मानला जातो. पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलेलो आहोत की शिक्षकाला काही समस्या असली, काही गावात घडत असलं तर त्याच्यापर्यंत ते घेऊन गेलं जायचं आणि त्याच्याकडून ते मार्ग काढला जायचं. पण आजच जर ह्या परिस्थिती आपण बघत असू तर ते फार चुकीचं आणि निषेधार्थ आहे. मी आजही माझ्या शिक्षकांना एक विनंती करते की आपल्याला एक सच्चत विवेकबुद्धीने, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी महाविकास आघाडीची आहे, महाविकास आघाडी आपले प्रश्न सोडवणार आहे. म्हणून सच्चत विवेकबुद्धीने तुमचा उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा आहे. कारण की 6 वर्ष आपल्या क्षेत्रात अगदी बंद करण्याची वेळ आलेली आहे. आपले पदंसुद्धा धोक्यात आलेले आहेत. आपण बघतोय नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक पदं हे लॅब होण्याच्या मार्गावर आहेत. कारण की नवीन शैक्षणिक धोरणात अनेक विद्यार्थी म्हणजे 70-80 पट असणं गरजेचं आहे. मग या सगळ्या समस्यांना नेमकं वाचा कोण फोडणार? तुम्ही जर असे प्रलंबन घेऊन जर आपण मतदान करत असू तर आपल्याला भविष्य काळ हा खूप अंधारात आहे. मला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.